बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं, 100% जर्मन टेक्नॉलॉजी, अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री, हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट, श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस, संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। विकसित भारत संकल्प यात्रा लाभार्थी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून पलूस नगर परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील सामान्य माणसाला झाला पाहिजे म्हणून प्रयत्नशील राहणार असल्याचे मत समारंभाचे अध्यक्ष सर्जेराव नलवडे यांनी व्यक्त केले। अध्यक्ष पदावरून बोलताना नलवडे पुढे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, त्यासाठी लागेल ते सहकार्य व मदत केली जाईल। तहसीलदार निवास ढाणे व पलूस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रवीण साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झाला। जुनं झटकून नव्याचा स्वीकार करायला हवा, आता सगळंच बदलले आहे, काळाबरोबर चालताना स्वतःमध्ये बदल करणं ही सध्याची आवश्यकता असल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी व्यक्त केले। तहसीलदार निवास ढाणे, रामानंद पाटील, गिरीश गोंदेल, महेश सुतार, BR जाधव यांनीही मनोगते व्यक्त केली। प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना, आभा गोल्डन कार्ड काढणे, आधार कार्ड अद्ययावत करणे या सर्व योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन सदरच्या मेळाव्यात करण्यात आले। यावेळी वासुदेव देशमुख, प्रशांत पवार, चंद्रकांत मोरे, रोहित पाटील, सुभाष सुतार, सूर्यकांत कटारे, रणजित निकम, बंडोपंत निकम, विशाल चव्हाण, नगर परिषदेचे सर्व अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेळाव्याचे प्रास्ताविक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी केले। आभार नगर परिषदेचे अधिकारी सचिन तुपे यांनी तर सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले। माझं नाव महेश जगदीश सुतार, मी पोलूसमध्ये राहतोय। माझा लाईट फिटिंगचा हा व्यवसाय आहे। मी PM स्वनिधी या पंतप्रधानाच्या योजनेमार्फत सुरुवातीस मला 10,000 रुपये लोन मिळालं होतं, त्यानंतर मला 20,000 मिळालं, त्यानंतर मला आता 50,000 रुपये लोन मिळालेलं आहे। सुरुवातीला कोविडच्या काळामध्ये अतिशय संकट आलं। माझं नाव सुभाष अण्णा सुतार, मी पंतप्रधान आवास योजनेतून मला 2.5 लाख रुपये मिळाले। ही योजना 2019-20 आली। नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आणि माझ्या वार्डाचे नगरसेवक कुंबी गायकवाड यांनी सहकार्य करून मला 2.5 लाख रुपये लवकरात लवकर मिळवून दिले। माझे दगड विटा मातीचे घर होते, तर ह्या 2.5 लाखाच्या माध्यमातून मी माझी काही रक्कम घालून मी RCC ची इमारत उभी केली।